बीड जिल्ह्यातील मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात या घटनेचे पडसाद उमटू लागलेत. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत एकूण 8 आरोपींपैकी 3 आरोपींना बेड्या ठोकलेल्या आहेत. मात्र अजूनही काही आरोपी फरार आहेत. मात्र पोलिसांनी देशमुख यांच्या अपहरणासाठी वापरलेली स्कॉर्पिओ ताब्यात घेतलेली आहे. बातमी सविस्तर पाहूया. त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. संतोष देशमुख यांच्या अपहरणासाठी वापरण्यात आलेली स्कॉर्पिओ पोलिसांनी आता हस्तगत केलेली आहे. ज्या स्कॉर्पिओ मधून संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं होतं, या अपहरणानंतर संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आली आणि या मारहाणीमध्ये संतोष देशमुख यांची हत्या झाली. त्यानंतर सर्व आरोपी हे फरार झाले होते. आरोपी असलेल्या प्रतीक घुले याला देखील बीड पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. पुण्यामधून घुले याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्याचबरोबर जी स्कॉर्पिओ यामध्ये वापरण्यात आली ती स्कॉर्पिओ पोलिसांनी आता हस्तगत केलेली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मृत सरपंच देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. बीड जिल्ह्यातील मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली. या प्रकरणाचे पडसाद जिल्ह्याभरात पाहायला मिळाले. ही घटना घडल्यानंतर आज आमदार प्रकाश सोळंके यांनी जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे. काही राक्षसी वृत्तीचे लोक जिल्ह्यात दहशत निर्माण करत आहेत आणि सरपंच देशमुख यांच्या हत्येप्रकरणात स्थानिक पोलिसांना तपास न देता यात SIT स्थापन करा अशी मागणी सोळंके यांनी केलेली आहे. हा जो गुन्हा आहे मसाजो यांच्या सरपंचाच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत 2 आरोपी अटक करण्यात आले, 1 आरोपी आज पहाटे ताब्यात घेण्यात आलेला आहे. नागरिकांसाठी एवढंच आव्हान आहे की पोलीस तपास हा व्यवस्थित सुरू आहे. कोणत्याही या प्रकरणात कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा वगैरे होणार नाही. पोलीस अतिशय गंभीरतेने याचा तपास करत आहेत आणि सोशल मीडियावर काही अफवा वगैरे येतात त्याच्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये.